संतोष बांगर यांची शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून संतोष बांगर ओळखले जायचे, मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होताच पक्षाशी बंडखोरी केली आणि त्यानंतर त्यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्यात आले। त्यामुळे आता शिवसेनेला हिंगोलीमध्ये नवीन जिल्हा प्रमुख कोण मिळणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागले। संतोष बांगर यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळेच त्यांची पक्षानं पदावरून हकालपट्टी केली, शिवसेनेतून हकालपट्टी केली आणि त्यामुळे आता बंडखोर संतोष बांगर यांच्या जागी आता कोणाची नियुक्ती होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। हिंगोलीतील कळमदुरीचे आमदार आहेत संतोष बांगर। देशात ठिकठिकाणी पावसानं थैमान घातलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नद्यांना पूर आलाय। या पुराचं पाणी वस्तीमध्ये शिरलंय आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। ट्रेन सेवा सुद्धा खंडित झाली आहे। 13 जुलैपर्यंत 34 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत। दुसरीकडे गुजरातला अतिवृष्टीचा फटका बसला असून वलसाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। इथली अनेक घरं पाण्याखाली गेली आहेत। सध्या प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे, तर मंगळुरूला सुद्धा पावसानं झोडपलंय। सततच्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातल्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। गंगापूर दारणा पालखेड धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। गोदावरीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। सातपुडा पर्वतरांगेतील नवापूरमध्ये तर पावसाचा जोर पाहायला मिळतोय। नेसू सरपणी आणि नागण नद्यांना पूर आलाय। वर्धा जिल्ह्यात सुद्धा अद्यापही पाऊस कोसळतोय। धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाला असून त्यामुळे निम्न वर्धा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले। कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये दमदार पाऊस झालाय, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। आतापर्यंत राज्यातील सर्व धरण प्रकल्पात सरासरी 30.27% इतका उपयुक्त साठा निर्माण झालाय। गेल्या वर्षी हा साठा 27.68% इतका होता। कोणत्या धरणामध्ये किती पाणी साठा आहे यावरती आपण नजर टाकूयात। ग्राफिक्सच्या माध्यमातून आकडेवारी पाहूयात। मेडीगट्टा या धरणामध्ये सध्या 95% पाणी साठा आहे। हतनूर धरणामध्ये 95% पाणी साठा आता जमा झालाय, तर पवना धरण हे 31% भरलेलं आहे। राज्यभरात सर्वदूर मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये। गेल्या 15 दिवसांपेक्षा आताची धरणातील पाणी पातळी कितीतरी टक्क्यांनी वाढलेली आहे। अमरावतीतली धरणं ही 37.89% इतकी भरली आहेत। पुढे औरंगाबादचा विचार केला तर या परिक्षेत्रामध्ये येणारी धरणं 29.49% इतका पाणीसाठा। कोकण विभागात 57.15% इतका पाणीसाठा धरणांमध्ये। नागपूरमध्ये 33.32% इतका पाणीसाठा। पाऊस उशिरानं सुरू झालाय, मात्र सध्या दमदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे। नाशिकमध्ये 25.36%, पुण्यामध्ये 23.41% आणि संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण धरण क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला 30.27% इतका पाणीसाठा आहे। पुढची बातमी मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा।